नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लसप मराठी. बिग बॉस मराठी सीझन 4 चा फिनाले पार पडला आणि एका स्पर्धकाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं थ्रू आउट. ती म्हणजे अपूर्वा देमळेकर. अपूर्वाशी आपण गप्पा मारणार आहोत. तिचा प्रवास कसा होता बिग बॉस मराठीच्या घरातला, या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. हाय अपूर्वा, कशी आहेस तू? मी मस्त आहे, कशी वाटतीये? सुपर. म्हणजे आम्ही तर तुला टेलिव्हिजनवर त्या बिग बॉसच्या घरातच बघत होतो. त्या घरातून या घरात आली आहेस तर तो प्रवास काय कसं वाटतंय? कारण 100 दिवस त्या घरात राहणं, जिथे कोणाशी संपर्क नाही, विविध टास्क खेळायचे आहेत, काही अनोळखी स्पर्धक ज्यांच्यासोबत नंतर मैत्री झाली, हा सगळा प्रवास असतो. कसा राहिला हा प्रवास तुझ्यासाठी? सांगा. मी तसं एवढंच म्हणेन की अविस्मरणीय क्षण होते ते सगळे, आणि रोलर कोस्टर राईड ऑफ इमोशन्स. म्हणजे कधी इतकी हसतीये तर दुसऱ्या क्षणाला रडतीये, तर कोणाची तरी चुगली ऐकतीये, मग वाईट वाटतंय, मग मनात काहीतरी खतखतंय, मग परत आपण त्या रागाच्या भरात काहीतरी बोलतोय. इट वॉज लाईक अ रोलर कोस्टर राईड ऑफ इमोशन्स. आणि मजा आली, असा एक्सपिरियन्स कधीच नाही मिळणार आणि कुठेच नाही मिळणार. मला असं वाटतं की बिग बॉसच्या घरात राहायला मिळणं हे भाग्याची गोष्ट आहे आणि याच्यासाठी नशीब लागते आणि त्या घरात टिकून राहण्यासाठी जिद्द लागते, जी माझ्यात आहे. हो, आणि ती तू जिद्द दाखवलीस आणि ते 100 दिवस पूर्ण केले. पण कुठेतरी असं वाटतं ते टॉप ट्रॉफी पर्यंत तू पोहोचली होतीस, ती संधी हुकली. काय वाटतं, कुठे अडलं हे सगळं? नाही ग, म्हणजे माझ्याकडनं जे प्रयत्न करता आले ऍज अ प्लेअर मी ते केलेले आहेत. खेळ खेळलेली आहे, एंटरटेन केलेलं आहे. स्ट्रेंथ वाईज म्हणायचं झालं तर प्रत्येक पुरुषांबरोबर मी असं देवस, आमचा सीझन असा होता की तिथे अजिबात असं काही नव्हतं की मेल फिमेल वेगळे वेगळे असं काही नव्हतं. तू बघितलंस की कसेही आम्ही खेळायचो आणि अगदी शेवटचा टास्क टू फिनाले जरी तू बघितलास तर तेव्हाही आम्ही बघितलं नाहीये की मुलगा आहे मुलगी आहे काही आहे. आणि सो स्ट्रेंथ वाईज सुद्धा मी तसे खेळलोय. आणि म्हणजे हे सगळं केलं असताना एक स्पर्धक म्हणून मी माझ्या बाजूने तरी 100% दिलंय. पण आता शेवटी एक जिंकणार एक हरणार आहेच आणि शेवटी हा खेळ सगळा वोटिंगचा आहे. आय एम शुअर माझ्यावर ज्या लोकांनी प्रेम केलं त्यांनी त्यांचे वोट्स मला नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचवले असतील. परंतु ऑफकोर्स तिथे एक ती ही एक टास्कच होता तो एक, आणि तिथे कोणतरी जिंकणार कोणतरी हरणार होतं. वाईट नाही वाटलं असं नाही म्हणणार, खूप जास्त वाईट वाटलंय. माझं स्वप्न तुटलंय हेही मी म्हणतेय, कारण 100 दिवस जर त्या घरात मी आहे आणि 100व्या दिवशी येऊन जर हातात ट्रॉफी नाही आली आहे तर ऑफकोर्स वाईट वाटलंय, खूप जास्त वाईट वाटलंय. कारण त्याच्यासाठीच तर केला होता अट्ठास. पण नेव्हरदलेस माझ्याकडे भलेही ट्रॉफी नाही आली, ते पैसे नाही आले आणि तो हारही नाही आला, पण तरीही प्रेक्षकांचं मन मी जिंकलंय आणि त्यांचं खूप प्रेम मला मिळालंय ह्याची मला नक्कीच खात्री आहे. आणि एक कलाकार म्हणून मी खूपच धन्य झाले. पण विनर घोषित केल्यावर ते तुला सरप्राइझिंग होतं का? कुठेतरी शेवटच्या दिवसात एक आत्मविश्वास होतो की आपण ज्या पद्धतीने खेळलो आहोत, जो प्रवास झालाय, त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर कुठेतरी आपल्या हातात ट्रॉफी असेल असा आत्मविश्वास शेवटच्या दिवसात तुला जाणवत होता का? हो, डेफिनेटली मला जाणवत होता. टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी खोटं नाही बोलणार, तुला माहितीये प्रेरणा मी रोखटोक तोंडावर खरं खरं बोलते आणि जशी आहे तू, तुझ्यासाठी ते सरप्राइझिंग नाहीये. तू मला याच्या आधी हा बरेचदा इंटरव्ह्यूज केलेले आहेस. सो येस, मला अगदीच असं वाटलं होतं. कारण जर तू बघशील की सुरुवातीपासून माझा जसा गेम होता की एंटरटेनमेंट तर एंटरटेनमेंट मी करत होते, मी वोकल होते, मी माझी मतं ठामपणे मांडत होते. मी कधीच माझ्या मतांना घेऊन ह्याला वाईट वाटेल म्हणून नको बोलूया किंवा त्याच्या गुडबुक्स मध्ये राहूया, टीम बनवूया, एक ग्रुप बनवून ग्रुपच्या शॅडो खाली जगूया असं मी कधीच नाही केलं. सो मी वोकल होते, मी एंटरटेन करत होते, मी नाचण्यात दिसत होते, मी गात होते, मी परफॉर्मिंग टास्क मध्ये पण उत्कृष्ट खेळले. आणि जेव्हा खरोखर शक्ती प्रदर्शन करायची वेळ आली तेव्हा तेही मी केलेलं आहे. सो मी सगळ्याच दृष्टिकोनातनं 100% दिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटलं की त्या पॉइंटला मी डिझर्व करत होते असं मला वाटतं. कारण आय वॉज मोर एंटरटेनिंग आणि मोर जास्त देणारी व्यक्ती मी होते असं मला वाटतं. त्यामुळे मला वाटलं होतं की कदाचित आज ट्रॉफी आपली आहे असं मला वाटलं होतं. आणि आय वॉज रिअली शॉक टू
टेक द रिझल्ट, कारण मला नव्हतं वाटलं की असं होईल, पण असं झालंय. सो अनफॉर्च्युनेट पण झालंय. पण मला वाटतं की एक सकारात्मक दृष्टिकोनाने आपण जर बघितलं तर बिग बॉस मराठी हा शो जो आहे मुळात एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स, अगदी पहिल्या दिवसापासून आणि 100 दिवस तू पूर्ण केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी घडल्या. तुमचे कुटुंब घरी येतं ते असेल किंवा बिग बॉस जेव्हा कौतुक करतात तुमची एवी दाखवतात, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या स्पेशल मुमेंट असतात. आणि मला वाटतं तू तो प्रत्येक क्षण जगण्याचा, तर तुला काही आवडते क्षण जर आम्ही विचारले तर ते कोणते असतील? मी आवर्जून तीन सांगेन. सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा कॅप्टन झाले होते, कारण इतक्या हेटरेट मध्ये जगणं शक्य नाहीये प्रेरणा. एव्हरीबडी युज टू हेट मी, आणि हे तुम्ही बघितलेलं असणार आहे की स्ट्रॉंगेस्ट कंटेस्टंट म्हटलं की अपूर्वा, तिला पहिले बाहेर काढा. सो सगळे धरून मिळून एकत्र येऊन मला नॉमिनेट करायचे किंवा मला कॅप्टन कशी मी बनू नये याच्यासाठी पहिले मला बाहेर काढायचा प्रयत्न करायचे. सो अशा वातावरणात सुद्धा मी टिकून जिद्दीने कॅप्टन झाली. सो तो माझा पहिला प्राऊड मोमेंट होता मी म्हणेन, जिथे बिग बॉसनी पहिल्यांदा कॅप्टन अपूर्वा अशी घोषणा केली होती. आणि खूप मानाची गोष्ट आहे त्या कॅप्टनची रूम मध्ये राहणं, एक वेगळ्या तोऱ्याची गोष्ट. आणि ते मला मिळालं होतं आणि मी मिळवलं होतं, ते कमवलं होतं मी ते त्या घरात. सो ते सगळ्यात पहिलं तो क्षण मी नाही विसरणार. दुसरा मी म्हणेन की सगळ्यात महत्वाचं होतं तिकीट टू फिनाले, म्हणजे कोणाच्याही वोट्सच्या आधारे, वोट्समुळे मी वाचत पोहत त्या शेवटच्या 5 फायनलिस्ट मध्ये नाही आले. मी माझ्या स्वकष्टाने, माझ्या हिमतीने आणि माझ्या ताकदीच्या प्रयोगाने तिथे आलेली आहे. मन, मनगट आणि मेंदू या सगळ्याचा वापर करून मी त्या घरात राहिले आणि मला माझ्यावर जे एलिगेशन्स केले गेले त्या सगळ्याला मी खोडून काढलं. मी कोणाच्या मागून नाही, कोणाच्या पुढून नाही, कोणाच्या बरोबरीने नाही, मी माझ्या लेवलनी जशी खेळायचं होतं तसं सगळ्यांशी खेळलेले आहे. आणि टिकिट टू फिनालेचा टास्क सुद्धा मी तशा पद्धतीने खेळले, जर तू तो पाहिला असेल, स्ट्रेंथ वाईज सुद्धा मी कमी पडले. सो तो मला दिवस आठवणीत राहील जेव्हा पहिला टिकिट टू फिनालेचा बहुमान मला मिळाला होता. सो मी तो कमावलाय परत. सो कमवणं वेगळी गोष्ट आहे आणि वोट्सनी पुढे येणं वेगळी गोष्ट आहे. सो मला तेही खूप भारी वाटलं होतं. सो तो एक क्षण. आणि तिसरं म्हणजे माझ्या एव्हीच्या वेळेला जेव्हा मी उभी राहून अख्खं एव्ही बघितलं की किती लोकांनी मला हेट केलंय यार, आणि एवढ्या हेटरेट मध्ये मी 100व्या दिवशी पोहोचणार आहे याची मला खात्री सुद्धा त्या मोमेंटला होती. आणि ऍट दी एंड बिग बॉसनी जेव्हा म्हटलं की या घरात खूप सदस्य बिग बॉसनी बघितले, खूप लोकांनी आपले शब्द बदलले, आपला मूळ स्वभाव बदलला, ट्रॉफी जिंकण्यासाठी आपले गेम वेगवेगळ्या पद्धतीने बदलले की अग्रेसिव्ह प्लेयर जिंकत नाही, शांत राहणारे प्लेयर्स जिंकतात जसं मागच्या सीझन मध्ये आपण बघण्यात आलंय, हेही मी ऐकलेले कमेंट्स आहेत त्या घरात. आणि त्या पद्धतीने गेम अचानक बदलले, स्वभावात बदल झालाय, ॲरोगंट असणारा व्यक्ती शांत झालेला आहे, मन जिंकण्याचा प्रयत्न झालेला आहे, स्वयंवर खेळण्यात आलेले आहेत तिथे लव लपाटे वगैरे हे जे पद्धतीने, हे सगळं माझा गेमच नव्हता. माझा गेम होता टू विन द ट्रॉफी, मी जशी आहे मी तशीच राहीन आणि त्याच पद्धतीने राहीन. की बाहेर आल्यावरती मला असं कोणी म्हणू नये काय यार अपूर्वा तू अशी नाहीये, जिथे वेगळीच दिसली, हे नाही झालं पाहिजे. आणि ते नाही होणार याची मला खात्री आहे, कारण मी जशी बाहेर आहे तशीच मी आत होते. आणि एव्हीच्या शेवटला जेव्हा बिग बॉस म्हणाले की या घरात अशी पहिली व्यक्ती मी बघितली जी डे वनला जशी होती तशी शेवटपर्यंत राहिली, जो शब्द तिने म्हटलाय जसे तिने शब्द वापरले ते आज ताग्यात तिचे शब्द तसेच आहेत, अँड लेडी ऑफ वर्ड्स अपूर्वा नेमळकर तू ठरली, हा दिवस मी कधीच नाही विसरू शकत. एक वेगळीच ऊर्जा मिळाली त्या दिवशी मला आणि हे तीन क्षण मी कधीच नाही विसरू. नक्कीच. मग तू एंटरटेन केलं आहेस अपूर्वा विविध टास्क मध्ये, तुझे 100% देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुझी मैत्री देखील अक्षय सोबतची ती आम्हाला बघायला मिळेल. पण अर्थात मैत्रीविषयी बोलताना अक्षय सोबतची तुझी मैत्री जी आहे ती चर्चेत राहिली, पण शेवटच्या काळात ते कुठेतरी काहीतरी विनसलं. पण असं असताना देखील मंचावर तुम्ही एकत्र होतात, फ्रेंड्स म्हणून एकत्र होता आणि ते बघायला खूप छान वाटलं. पण ती मैत्री आता पुढे कशा पद्धतीने अक्षयच्या हातात ट्रॉफी आली त्याबद्दल काय वाटतं? डेफिनेटली मी डे वन पासून म्हणत आलोय आणि आम्ही बरेचदा ओपनली पण बोललोय
की लाईट्स ऑफ तर आपण दोघांनी करायचं हे आपलं ठरलंय, हे आम्ही बोलायचो. कारण आम्हाला ते माहित होतं की वी हॅव दॅट इन अस, आम्ही इक्वली बरेच ते क्वालिटी सेम होते आमच्यात. ज्या जिद्दीने आम्ही खेळायचो किंवा रणनीती आखायचो, माझ्यातला फरक फक्त एवढा की मी खूप वोकल आहे आणि मी खूप जास्त स्पष्ट वक्ता ज्याच्यामुळे लोकांना त्रास होतो, पण मी मागून नाही बोलत किंवा मी मनात नाही ठेवत. हा माझा त्रास माझ्या बाबतीत ते एक आहे, पण तो माझ्यातला बदल मी नाही घडू चेंज करू शकत, कारण गेले 34 वर्ष मी आता तशीच आहे तर मी तशीच राहीन. मला नाही वाटत तो बदल घडेल आणि मला बदलायचंही नाही, मी आहे तशीच भारी आहे. सो येस, काही बदल घडले, पण कसं आहे की शेवटी तो खेळ आहे आणि खेळासाठी जर कोणी तसं वागत असेल आणि माझी माणसं येऊन जर मला सांगत असतील की अपूर्वा 100% विश्वास ठेवू नकोस, खंजीर खुपसला जाऊ शकतो आणि जातोय, आणि तो अनुभव मी सुद्धा एकदा घेतला जेव्हा मला शाई टाकण्याच्या टास्कमध्ये नॉमिनेट केलं होतं अक्षयने, ते मला बिलकुल आवडलं नव्हतं. एक त्यावेळेला सुद्धा मैत्री जपण्याच्या ह्याच्यात मी वाद नव्हता घातला, पण मी हे म्हटलं होतं की अक्षय तुझा संचालक म्हणून मी ना रिस्पेक्ट करते तुझ्या या डिसिजनला, पण तू जेव्हा सदस्य म्हणून घराच्या आत येशील तेव्हा मी तुला सांगेन की तुझा निर्णय मला अजिबात पटलेला नाही. आणि मी ओपनली बोलले होते तुझा निर्णय नाही मला पटले, कारण मी जे 4 निकष होते की निर्णय क्षमता, आपल्या निर्णयावरती ठाम राहणे, खेळाचा समज असणे आणि चौथं होतं की बॅकफूटवर राहून न खेळणे, खरं तर ही माझी स्तुती होती. आणि त्या निकषांमध्ये मी बसणं हे शक्यच नाही, या डोंगड्याच्या ऑपोजिट तर नाहीच नाही. आणि आय एम शुअर की ते प्रेक्षकांनी बघितलं आणि मी अक्षयला पण म्हटलं होतं की मला तुझ्याशी वाद नाही घालायचा आहे, पण प्रेक्षक बघतील आणि ठरवतील आणि या निकषांमध्ये मी बसलेलं त्यांना आवडणार नाही आणि ते मला सेव्ह करणार, आणि मी सेव्ह झालेही होते त्या आठवड्यात. सो तो पहिला वार खेचला गेला होता माझ्यावर आणि ते मला कळलं होतं. पण मी जसं म्हटलं की अक्षय माझा खास मित्र होता आणि नव्हतं मला त्याच्याशी वाद घालायचा, पण जेव्हा फॅमिली वीकला मला कळलं की माझ्या मागे बरेचसे असे स्टेटमेंट केले गेलेत की अपूर्वा स्ट्रॉंग आहे आणि तिला आपण बाहेर काढूयात, ह्याच्या आधी सुद्धा धुमडेच्या गळ्यात एकदा माझ्या नावाची पाठी होती 3rd आठवड्यात, तेव्हा त्याच्या हातात इझिली शक्य होतं त्याला, पण तेव्हाही त्यांनी ते केलं नाही आणि धुमडेनी मला नॉमिनेट केलं होतं बहुचर्चेत नाही. हे तर हास्यास्पद होतं, अपूर्व निमळेकर बहुचर्चेत नाही, मी माझ्या आवाजासकट माझ्या गेम सकट मी पहिल्या दिवसापासून पहिल्या मोमेंट पासून चर्चेत होते, तेव्हाही मी बसत नव्हते चर्चेत, पण मला बसवलं गेलं होतं. तो हा गेमचा भाग असेल. काही लोकांना ते खूप शुगर कोटिंग करून खेळता आलं, फक्त माझा स्पष्ट वक्तेपणा दिसला आणि म्हणून मी जास्त वाईट दिसली असेल, पण असे रणनीत्या आखून जिथे अक्षयनी हे स्टेटमेंट केले की आता 18 दिवसच उरले आणि त्याच्या 18 दिवसात आपण नाही बोललो तरी चालणार आहे, त्याच्यानंतर का कोणी अपेक्षा ठेवेल की मी त्याच्याशी जाऊन बोलावं, मग 18 दिवसासाठी तू माझ्याशी बोलणार होतास का? म्हणजे तू ठरवून की अपूर्व स्ट्रॉंगेस्ट आहे आपण याच्याशी वाद नको घालूया आणि मैत्रीचं नातं ठेवूया असं मी म्हणायचं का? त्यावेळेला तो मला स्वार्थी म्हणाला आणि त्याच्यानंतर सॉरी म्हणाला, पण आजच्या इंटरव्ह्यूज मध्ये तो म्हणतोय की अपूर्व स्वार्थी होती, मग तेव्हा तो सॉरी म्हणून प्रेक्षकांचं मन जिंकत होता का? असे बरेचसे प्रश्न मला पडले त्यांना, कारण तेव्हा त्याचा सॉरी मी एक्सेप्ट केला आणि म्हणून मी त्याच्याशी नंतरही बोलत होते अगदी 100व्या दिवसापर्यंत मिठी मारेपर्यंत, अगदी आता निर्णय देणारे पहिली जाऊन अरे अक्षय ये मिठी मारूया हे म्हणणारी व्यक्ती मी होते. तो मला असं नाही वाटत की मी मैत्री जरी निर्णय जे काही घडलंय फॅमिली वीक नंतर मतपरिवर्तन जरी झालं असलं किंवा ते मला ठळकपणे दिसलं असलं तरी मित्र म्हणून तो माझा अक्षाच होता माझ्यासाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, पण तो आजही जर म्हणतोय की अपूर्व स्वार्थी आहे, मग तेव्हा सॉरी का होता? मग तेव्हा प्रेक्षकांचं मन जिंकायचं होतं का सॉरी म्हणून की ते चुकून बोललोय? मला नाही माहिती, आय एम हर्ट. अक्षयने खरंच खंजीर खुपसला असं तुला वाटतंय का? आता तर अगदी ठळकपणे असं वाटतंय, मग तेव्हा सॉरी का बोलायचं होतं? इफ यू डोंट मीन, मला माझं एक म्हणणं असतं नेहमी, इफ यू आर सॉरी तरच सॉरी म्हणावं, नाही तर सॉरी नाही म्हणायचं. त्या सॉरीला काहीतरी अर्थ आहे, त्या थँक यूला काहीतरी अर्थ आहे, आय लव्ह यूला काहीतरी अर्थ आहे. प्रत्येक जणाला तुम्ही हे 3 शब्द नाही वापरू शकत, म्हणजे यू डोंट मीन इट. म्हणजेच तुम्ही जेव्हा एपिसोडमध्ये जेव्हा तू सॉरी म्हणालास तेही मला अपूर्व इकडे असं म्हणून मी त्याच्याजवळ जाऊन त्याला तेव्हा तो म्हणाला होता की अपूर्व सॉरी, म्हणजे तेव्हा ते खरं होतं ना की तुला सॉरी म्हणायचं नव्हतं पण प्रेक्षकांसमोर अरे आपण आता मैत्रिणीला स्वार्थी बोललोय आणि एवढं सगळं काही बोलून गेलोय
की 18 दिवसच मैत्री कशाला ठेवायची, नाही बोललो तरी चालणार आहे. पहिला नाही बोलायचा हा निर्णय, टोकाचा निर्णय घेण्याची भूमिका अक्षणी घेतली होती, मी नव्हती. मी हर्ट होते, मामानी जे सांगितलं, आईने जे सांगितलं की अक्षय खरंच असं करतोय का, मी माझ्या ह्याच्यात होते की ज्याच्यावर मी इतका विश्वास ठेवला तो व्यक्ती असा वागलाय का माझ्या अगेन्स्ट, पण मला काहीच दिसत नव्हतं. पण मैत्री तोडण्याचं पहिलं वाक्य त्याच्या तोंडून आलेलं आहे, माझ्या नाही. पण आता हे म्हणणं की स्वार्थी होते, अपूर्व स्वार्थी होती, मग का बोलत होतास तू? आणि मुळात त्या घरात जर मी स्वार्थी आहे आणि नसली तर मग तो खेळ कसलाय? मन जिंकण्याचा खेळ होता का की स्वयंवर खेळण्याचा? कारण काही लोक तिथे स्वयंवर खेळायला आली होती की हा कि तो कि नक्की ह्याला पटवायचंय का त्याला पटवायचं, हा माझा खेळच नव्हता. आय वॉज व्हेरी फोकस्ड, आय एम हिअर टू विन. आणि आय थिंक मी ते पदोपदी लोकांना दिसलंय, मी माझा खेळ खेळायला आली नाही, ते कुठल्या मुलाला पटवायला नाही आली. आणि माझी मत जी काय वाटत तुला, कोण स्वयंवर खेळत होत? बरेच लोक होते तिथे स्वयंवर खेळणारे आणि तुम्ही एन्जॉय केलाय प्रेक्षक म्हणून. आणि जेव्हा ते ओव्हर द बोर्ड गेलाय, कारण त्यांच्याकडे एंटरटेनमेंट म्हणून दुसरं काहीच नव्हतं. एकतर लोकांच्या विषयांमध्ये आपलं काहीतरी मत टाकून वादांकित मुद्दे क्रिएट करणे, नाहीतर असे स्वयंवर खेळणे, ह्याच्या व्यतिरिक्त काय काय एंटरटेनमेंट पॅकेज म्हणून होतं त्यांच्याकडे, सांग ना तुम्हाला. आणि जर असतं तर 100व्या दिवसापर्यंत नाही का टिकले असते. आय थिंक आय हॅड मेनी अदर थिंग्स टू शोकेस, त्यामुळे मला हे स्वयंवर खेळायची गरज नाही पडली आणि मला हे करता पण नाही येणार. आय हेट लव्ह स्टोरीज आणि हे मला जमत नाही. सो मी तेव्हाही पूर्व तू खरं राहण्याचा प्रयत्न केला 100 दिवस आणि मला वाटतं तू मैत्रीतही ते दाखवलंस, पण कुठेतरी शेवटच्या काळात अक्षय आणि तुझ्या मैत्रीमध्ये तो तडा गेला. पण लोकांना सुरुवातीपासून तुमची मैत्री आवडली आणि तुम्ही छान पद्धतीनं ते बॉन्डिंग शेअर करत होतात, पण असं कुठेतरी वाटतंय ते इतके छान क्षण तुम्ही एकदा शेअर केलेले असतील. म्हणजे पत्रकार म्हणून तुम्हाला अनेक अपोजिट क्वेश्चन तुम्हा दोघांनाही येतील, पण मी तुम्हाला दोघांची एक मैत्रीण म्हणून विचारेन की तुम्ही असं वाटतं आता बिग बॉसच्या घराच्या बाहेर आल्यानंतर कुठेतरी काही दिवस ब्रेक घेऊन एकमेकांशी बोलावं आणि पुन्हा तो बॉन्ड शेअर करावा. ऑफकोर्स, नक्कीच, का नाही. म्हणजे मी आजही अक्षा म्हणून म्हणते, अक्षय नाही म्हणते, नाहीतर अक्षय केळकर म्हणून म्हणायला मी तुला माहितीये मी तितकी. आणि अक्षय माझ्याही मुलाखतीत निमळेकरच म्हटलंय तुला. हा एक्झॅक्टली, सो तो बॉन्ड आहे. फक्त मी हर्ट आहे कारण मी एक आत्ता इंटरव्ह्यू बघितला जिथे तो मला स्वार्थी म्हणालाय, मग तेव्हा सॉरी का म्हणाला असा मला प्रश्न पडलाय. तेव्हा नाही म्हणायला पाहिजे होतं ना, मग प्रेक्षकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला का असा मला आत्ता प्रश्न पडलाय. नाहीतर मी शेवटपर्यंत बोलले नसते. मी इतकी सांगते ना मी तुला, टोकाची भूमिका घेणारी व्यक्ती आहे. मी मैत्री केली तर इतकी करते की त्या व्यक्तीला घुसमट होईल आणि नाही ना तर नाहीच बोलणार. मला माहितीये मी, हा माझ्यातला ड्रॉबॅक आहे आणि हे मला माहितीये. मी एक्स्ट्रीमिस्ट आहे, ब्लॅक ऑर व्हाईट, आय डोंट प्ले ग्रे. मला नाही खेळता येत तसं आणि नाही करता येत तसं. सो मी आत्ताचा एक इंटरव्ह्यू बघूनच मी हर्ट आहे की अक्षयने असं का म्हटलं. जर तुला अपूर्व स्वार्थी नव्हती वाटली, तू सॉरी म्हणाला, यू हे तू हेही म्हणाला की आय डिंट मीन इट, मग इफ यू डिंट मीन इट मग आत्ता का मीन करतोय आणि आत्ता का बोलून का मैत्रीचे असे आत्ता का चवाट्यावर आणतोय ती मैत्री, जेव्हा की आमचा नेहमी ठरलाय की ऍट दी एंड काहीही झालं तरी आपली मैत्री नाही तुटली पाहिजे, ती चवाट्यावर नाही आली पाहिजे. हे किती वेळा बोललोय आम्ही, पण ऍट दी एंड तू आणतोय आणि तू यू आर अ विनर. ग्रेसफुली घे की तुझ्यासाठी टाळ्या वाजवणारे कॉंग्रॅच्युलेशन म्हणणारी व्यक्ती बाजूला उभी होती यार. मी बोलले मला हर्ट त्यासाठी आहे मी की तुला तिथे मी म्हणजे लोकांना खूप अपेक्षा असतील की अपूर्व रडेल. रडली नाही मी, आय वॉज डेफिनेटली शॉक, आय वॉज हर्ट, पण अक्षय जिंकलाय ह्याच्याही आनंद झालाच की मला की अक्षय जिंकलाय यार, माझा अक्षय जिंकला. मी जाऊन हक करणारी कॉंग्रॅच्युलेशन म्हणणारी व्यक्ती होते. जर तू विनर आहेस तर ग्रेसफुली घे, डोंट डिमीन मी. काही नाही होणार आहे त्याच्याने, मी नाही जिंकले आणि हे उघडपणे झालंय आता. तर त्यांनी खूप, पण मला असं वाटतं अमृता पूर्व तुझ्या बाबतीत काही 2-3 गोष्टी अशा झाल्यात. एक तर तू ज्याच्यासोबत खास मैत्री केली तो स्पर्धक विजेता झाला, मंचावर तू त्याच्यासोबत उभी होती आणि त्याच मित्रासोबत शेवटच्या काळात तुमची मैत्रीमध्ये तडा गेला आणि हे सगळं मिक्सचर झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि लवकरच हे सगळं तुम्ही दोघे एकत्र बोलून छान पुन्हा एकदा तुमचं ते बॉन्डिंग आम्हाला बघायला आवडेल. डेफिनेटली आता जेव्हा तो भेटेल तेव्हा मी कान पकडून विचारेन का मला स्वार्थी म्हणालास रे असं नक्की म्हणेन. ओके ओके,
पण अपूर्व खूप छान वाटलं ही जर्नी थ्रू आउट. तुझे टास्क असतील, तुझं एंटरटेनमेंट असेल, राखी सोबतची तुझी नोकझोक असेल किंवा तिच्या सोबतची मैत्री, कारण वाईल्ड कार्ड म्हणून राखी आली आणि सगळं बिग बॉस खेळच बदलला, तर ते कसं बॉन्ड शेअर केलं राखी सोबतची मैत्री? राखी वॉज नॉट इझी टू डील विथ, म्हणजे ती कुठल्या क्षणी काय करेल याची काहीच कल्पना नाही. डेफिनेटली शी वॉज एंटरटेनिंग, ती जे करत होती ते प्रेक्षकांना नक्की आवडत होतं आणि ते आउट ऑफ द गेम होतं असं मला वाटतं, कारण या पद्धतीने आम्ही खेळाकडे कधी बघितलं नाही, म्हणजे मी तरी नाही बघितलं की असं अशा पद्धतीने हा खेळ खेळता येईल, एखाद्याला छळून ते एंटरटेनमेंट होऊ शकतं, मला नव्हतं माहिती हे. आणि असा खेळ जर मी खेळले असते तर आय थिंक मी कधीच घरी बसले असते, कारण नक्कीच माझ्या प्रेक्षकांना ते आवडणार नाही. तो तिचा गेम आहे, ती तेच करते प्रॉबब्ली, आणि तिला इतक्या सीझन्सचा अनुभव आहे, तिला माहिती आहे बरोबर की प्रेक्षकांना काय आवडतं, कसं काय आवडतं, आपण कसं चर्चेत राहू शकतो. हे मी पहिल्यांदा खेळत असल्यामुळे मला ह्याची कल्पना नाहीये, त्यामुळे माझा गेम मी खूप नॅचरली खेळत होते, जशी मी आहे तशी मी खेळत होते. माझ्या वाकड्यात गेली की मी तिच्या वाकड्यात जायची, मी तिला आधीच सांगितलेलं की तू साऊथ इंड माझ्यापासून सावध राह, तू माझ्या वाकड्यात गेलीस का मी तुला सोडणार नाही. आणि म्हणून ती जेव्हा जेव्हा तिला कळलं की आपण हिच्या वाकड्यात नको जाऊ, तेव्हा ती नाही आली, मग आमची मैत्री झाली, तो आम्ही चांगले फ्रेंड्स म्हणून राहिलो. पण कुठेतरी जसं मी सुरुवातीला म्हटलं एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स, म्हणजे फिनालीला तुझा डान्स परफॉर्मन्स असेल किंवा जेव्हा एंट्री केली तेव्हा डान्स परफॉर्मन्स असेल, या सगळ्या गोष्टी या 100 दिवसात जगता आल्या, ते कसं होतील? आणि खूप मस्त वाटतं. मी सांगते की तुला 12 वर्षाच्या माझ्या करिअरमध्ये एक एक ऍक्टर म्हणून, एक कलाकार म्हणून एवढीच अपेक्षा असते की माझं नाव प्रत्येक घरात पोहोचावं, लोकांना अपूर्वा निमळेकर ही व्यक्ती आहे हे कळावं आणि त्यांचं प्रेम मला भरभरून मिळावं. आणि ते गेल्या 12 वर्षात मी सातत्याने प्रयत्न करते, जे वेगवेगळ्या भूमिका करून वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून प्रेक्षकांच्या मनात माझ्याविषयी प्रेम निर्माण व्हावं, त्यांचं प्रेम मला मिळावं. पण ते 12 वर्षात जे नाही मिळालं ना, ते या 100 दिवसांनी मला दिलंय ग. ट्रेंडिंग वरती असणं, ट्विटर वरती, सोशल मीडिया वरती, इट्स नॉट अ जोक, हे प्रेमच आहे आणि म्हणून तर तिथे आहे. आणि त्यांनी इतकी मतं त्यांची मांडली आहेत, छान पद्धतीने मांडली आहेत, भले आज माझ्या घरी ती ट्रॉफी नाही, ते पैसे नाही, तो हार नाही, पण प्रेक्षकांचं मन जिंकलंय याची ही भावनाच खूप मोठी आहे. आणि मला माहितीये की यापुढे मी करणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टला ते आवर्जून प्रेम दर्शवतील, त्यांची साथ मला लाभेल, आणि हेच माझ्यासाठी खूप आहे आता. अँड आय डोंट हॅव एन ऑप्शन रॅदर. स्पष्टपणे तुला सांगते की येस आय एम हर्ट, हेही सांगते नाही म्हणत की हापूर्वी वाईट वाटलं, डेफिनेटली वाईट वाटलं. पण मला असं वाटतं ही जर्नी तू जगलीस आणि त्याच्यानंतर येणारे जे काही अनुभव असतील किंवा आगामी प्रोजेक्ट असतील त्याच्यातून पुन्हा तू प्रेक्षकांचं मनोरंजन करशील. शेवटचा प्रश्न विचारते मी, या बिग बॉसच्या घरात अनेक मित्रमंडळी मिळाली, पण तुझ्या कायम जवळचे असणारे कोण मित्र असतील, जे मित्रमैत्रिणी असतील, जे घराबाहेर आता कायम राहील ती मैत्री? आय थिंक एक आमचं त्रिकूट खूप छान होतं, मी, अक्षय आणि रोहित्या. सो हे त्रिकूट मला पुन्हा एकदा बघायला खूप आवडेल, बाहेर आता आम्ही कनेक्ट व्हायला मला खूप आवडेल. त्रिशूल माझा खूप एक चांगला मित्र आहे, ज्याच्याबरोबर माझी खूप चांगली मैत्री झाली होती. आणि मेघाताई आमची खूप छान बॉन्डिंग होती. राखी ऑल्सो, तो हे फ्रेंड्स आहेत नक्की. आणि हे गेट टुगेदर पुन्हा एकदा बघायला मला आवडेल. सोशल मीडियावर मग तुम्ही आता रील्स फोटो वगैरे पोस्ट कराल, पण छान भेटा एकत्र पुन्हा एकदा आणि त्या आठवणी पुन्हा जगा. आणि अपूर्व तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझंही खूप खूप अभिनंदन, तू 100 दिवस पूर्ण केले आणि त्या मंचावर पोहोचलीस आणि लोकांच्या मनातही. Yes, thank you.